आज बकरीद, बकरीदच्या दिवशी खरं तर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते, पण पुण्यामध्ये मात्र मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर नेमका यामागचा सगळा काय उद्देश आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शमशुद्दीन तांबू. खरं धर्माकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे, आणि प्राण्याची कुर्बानी देण्यापेक्षा आपल्याला स्वतःजवळचं जे काही आहे ते लोकांच्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून देणं हे या पाठीमागचं हेतू आहे. आमच्या सोबत समविचारी संघटना आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, गांधीयन विचाराचे संकेत. यांना विचारूया रक्तदान करताय कसं. छान वाटतंय. मी याच्यामध्ये मागच्या वर्षी पण रक्तदान केलं होतं आणि यावर्षी पण. आणि हा जो विधायक उपक्रम आहे बकरीदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान, तर मला आवडलं हे. मागच्या वर्षी आमचा नुईंग गांधी संग्रुप याच्यात आयोजनात सहभागी झाला होता. यावर्षी व्यापामुळे नाही सहभागी होता आलं, पण आम्ही प्रत्यक्ष रक्तदान करून सहभागी झालो आणि हे ठिकठिकाणी घडायला हवं करत. अशा पद्धतीने पुण्यामध्येच नाही तर राज्यातल्या विविध ठिकाणी बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि जसं ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की रक्ताला फक्त माणुसकी असते, जात आणि धर्म नसतो, त्याच पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न मुस्लिम सत्यशोधक समाजाने केलेला दिसतोय. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.